घरून एक बॅड न्यूज आली आहे, घरी कोणी नाही, सचिन मधून इकडे आमच्या सोबत दर्शनाला, तर आपल्या गाडीची कारची मागची काच कोणीतरी मोठी दगड टाकून फोडली आहे. मी तुम्हाला फोटो दाखवतो, बाकीचं बोलू नंतर या विषयावरती. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना, तर आय होप एकदम मजेत असणार. मी बिपिन गणेश मात्रे पुन्हा तर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मराठमोळा चॅनल बिपिन मात्रे डॉग्स चॅनल मध्ये. तर मित्रांनो, निघालोय उज्जैन साठी मध्य प्रदेश मध्ये. जे काही आपले 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत ते दर्शन करण्यासाठी, महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर. आधी कुठलं दर्शन घेऊ अजून काय कन्फर्म नाहीये. आम्ही टोटल 11 जण आहोत, त्या गाडीत आम्ही 5 जण आणि अजून एक सॉरी 4 जण आणि इनोवा आहे, त्या इनोवामध्ये 7 जण आहेत. निघालो ड्रायव्हिंग करतोय, सो स्टे ट्यून. आत्ताशी पोहोचलो आहे नाशिक मध्ये. आपल्याकडे मजबूत जबरदस्त पाऊस चालू आहे आणि नाशिक मध्ये तुम्हाला दाखवतो मी, पूर्ण रस्ता एकदम सुखा सुखा आहे आणि इकडे पाऊस तर अजिबात दिसत नाही. वाजले 3 आणि आता आम्ही पहिला ब्रेक घेतलाय. धुळेतनं जवळजवळ 80 किलोमीटर आणि आम्ही थांबलो इथे जेवण करण्यासाठी. फोटोशूट चालू आहे इकडे. अरे काय केवढं मोठं करायचं, गॅस मांडला तिकडे वडाच्या झाडाखाली. भुट्टा पार्टी भुट्टा. अरे जेवा लागे ना बाबा, भूक लागले. 3 वाजले तरी आम्ही आता जस्ट नाशिकच्या पुढे आणि धुळ्याच्या मध्ये आहोत. मथुर बायपू पहिला, दुसरी दिसणार, दुसरा काय दिसणार नाही तुला, पहिला ना पहिलाच. खूप दिवसानंतर असा हातावरती घेऊन जेवतोय, त्यामुळे शेतावरती जायचं आवडीला, त्यामुळे सांगतात असं भातावरती घेऊन बांधावरती म्हणजे बसून जेवायचो. Thank you.
अकरा वाजले आणि जांभळ आता छोटी जेवायला त्रण्णव फायनली पोहोचलोय. वाजले 12. इंदोर सिटी मध्ये आहे आता, सॉरी उज्जैन सिटी मध्ये. इथे आमचा स्टे आहे. गाड्या अनलोडिंग करून पुढे पार्किंगला जायचंय. इकडे चेक इन चालू आहे, एंट्री करतायत. मित्रांनो तर पोहोचलोय आम्ही आता इकडे रूम वरती. तिकडे एक बेड आहे मोठा, 5 जण तिकडे आणि बाकीचे 5-6 जण इकडे. असा एक रूम मध्ये आमचा काम झाला मस्त. वाजलेत, झाला स्विच ऑफ. 1:30 व्हायला आला तर आता झोपून घेतो. सकाळी दर्शनाला जायचं लवकर उठून. चला तर बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, झाली आहे सकाळ. वाजलेत 7:30 आणि बघा आमच्या त्या हॉटेलच्या समोरच इकडनं मंदिर दिसतंय. मंदिराचा कळस दिसतोय. आंघोळ वगैरे घालून करून कुकिंग चालू आहे. 9 वाजता इकडे कंपल्सरी चेकआउट आहे. स्वामी आत्ता वेज पुलाव बनवून घेतोय. इकडे यांच्या चाललेत योगा. मित्रांनो आलो आता पार्किंग मध्ये. इकडे दुसरीकडे गाडी पार्किंग केली. समोर इकडे मंदिर आहे, एक इकडे एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे माहित नाही. चालू दर्शन आला. मोबाईल आला होता पण काढू नाही शकत. जमलं तर लॉक बनवेल, नाही तर मग मोबाईल खिशात. आतमध्ये प्रवेश केला आम्ही त्या साईडला. तिकडे तिकीट दर्शन आहे म्हणजे VIP दर्शन आहे. इकडे प्रसाद काउंटर आहे. खूप मोठी लाईन आहे. जय महाकाल, महादेव. एवढी फास्ट लाईन कुठेच नाही बघितली. एकदम फास्ट, एकदम फास्ट लॉन्ग लाईन चालू आहे. मी बाहेर जायची रांग आहे. हरा हरा. मित्रांनो दर्शन झाल्यानंतर इकडे फिरण्यासारखं खूप आहे उज्जैन मध्ये. मंदिराच्या परिसरात एक खूप मोठासा कॉरिडॉर उभारण्यात आलेला आहे. बघताय तुम्ही. मित्रांनो हा पूर्ण कॉरिडॉर खूप मोठा आहे. तर तिकडनं तसा 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 असा 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 आलोय. इथे बसण्यासाठी आहे आणि इकडे पण खूप स्टॅच्यूज आहेत. आणि ही भिंत दिसते ना पूर्ण, ही भिंत त्या तिकडनं स्टार्ट पासून तर त्या भिंतीवरती ना शिवलीलामृत आहे. पूर्ण भगवान शंकरांची लीला आहे त्याच्यावरती. पूर्ण असे दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन मी.
मित्रांनो, इकडे उज्जैन मध्ये पण आपल्याला आला आपली फॅमिली भेटली, इंस्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली, वेरावळ आलेत सगळे. थँक्स टू मीट यू, नाईस टू मीट यू, थँक्यू भेटल्याबद्दल आणि आवाज दिल्याबद्दल थँक्यू. खूप लांबून आवाज दिला त्यांनी मला. चलो बाय बाय. मित्रांनो, आता मी आहे इथे भारत माताच्या मंदिर जवळ. हे बघा, इथे पूर्ण वंदे मातरम राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. मित्रांनो, महाकालेश्वरचं दर्शन घेऊन मी आत्ता निघालो आहे ओंकारेश्वरसाठी. इथून 90 ते 100 किलोमीटर आहे ओंकारेश्वर. 2 ते 3 तासाचा प्रवास आहे. मॅपवरती 3 तास दाखवत आहे. बघू आता किती टाइम लागतोय. आणि जेवलो नाही, सो जेवण करायचं आहे. सकाळीच रूममधनं चेकआउट करताना पुलाव भात बनवलाय. बाकीचं बघू आता कुठे थांबून जेवणार. जेवणाचा ब्रेक घेतलाय. मस्त सकाळी बनवलेला पुलाव आणि शोले आहेत. वाजलेत 5 आणि आम्ही ओंकारेश्वर पासून अजून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावरती आहोत. किती रे, 50 किलोमीटर असेल ना. एक छोटासा ब्रेक घेतलाय. ते 6 तर नाही भेटला, मग पुढे जाऊन कुठेतरी 4 शोधावा लागेल. बाकी हा रस्ता एकदम शॉर्ट आहे, वन वे आहे, त्याच्यामुळे गाडी एकदम स्लो चालते. खूप खूप स्लो निघून पोहोचतोय आता मी ओंकारेश्वरला. चला तर फायनली 8 वाजलेत आम्हाला ओंकारेश्वरला पोहोचता पोहोचता. गाडी पार्किंग करून रूम घेतला आणि रूममध्ये आता पडलो. सो आत्ता इथेच थांबतो. आता उद्यापासून ब्लॉग स्टार्ट करतोय. खूप थकलोय. रिटर्न येत्या वेळेस 100 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर जो 60 किलोमीटरचा रस्ता इकडे ओंकारेश्वरला यायला, एक नंबर खराब. म्हणजे रस्ता चांगला आहे पण वन वे असल्यामुळे खूप ट्रॅफिकमुळे एकदम स्लो स्लो एकामागे कशा गाड्या चालतात. चला जेवण वगैरे बनवायचं आहे, आता जेवायचं आहे, जेवण झोपायचं आहे. सो बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता हा दुसरा ब्लॉग आहे. लाईनला लागलो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाच्या. इकडे बघा, हा आहे जुना ब्रिज, लक्ष्मी ब्रिज आहे का. वरून एक बॅड न्यूज आली आहे. घरी कोणी नाही सचिन, म्हणून इकडे आमच्या सोबत दर्शनाला. तर आपल्या गाडीची कारची मागची काच कोणीतरी मोठी दगड टाकून फोडली आहे. मी तुम्हाला फोटो दाखवतो.
झालं दर्शन आमचं एकदम मस्त पैकी आणि आता चाललोय नर्मदा परिक्रमेसाठी होडीतून 11 किलोमीटरचा प्रवास आहे होडी बघूया आता हॅलो हॅलो लाईफ जॅकेट आहे ती मित्रांनो दर्शन झालंय आमचं आता नर्मदा परिक्रमा करून आम्ही निघतोय घरी कारण घरी जाऊन बघायला लागेल गाडीचं किती काम केलंय कोणी मागची कस्तर पूर्ण केली आहे सो आता लोक इथेच एंड करतो जास्त काय आता टाइमपास करत बसत घरी लवकर पोहोचायचं आहे सो लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि नवीन लॉगचा वेट करा बाय बाय.